शिवस्मारकतर्फे सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी देशभक्ती गीत समूह गान स्पर्धेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी पत्रकार परिषदेत दिली. सोमवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात सकाळी 10 वाजता स्पर्धेस प्रारंभ होत आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येवर आपण देशभक्तीपर गीत स्पर्धा यांचं आयोजन केलेलं आहे. गेल्या 27 वर्षापासून आपण या स्पर्धा केल्या. या पाठ्यामध्ये उद्देश असा आहे की स्वातंत्र्य दिन म्हटल्यानंतर त्या दिवशी सगळीकडे जल्लोष असतो, ठिकठिकाणी सगळे ध्वजारोहण होतात आणि देशभक्तीपर गीत स्पीकरवर वगैरे सर्व ठिकाणी चालू असतो. पण ते एका दिवसापुरतं झालं. सतत राष्ट्रभक्ती म्हणजे काय, देशप्रेम काय, त्याच्याबद्दल सहजपणे मुलांच्या तोंडातून ही गीतं आली पाहिजे. कुठल्याही देशाचं भवितव्य काय म्हटलं तर तुमच्या मुलांच्या तोंडी कोणती गीतं आहेत त्याच्यावर तुमच्या देशाचं भवितव्य ठरतं असं म्हटलं. आणि जास्तीत जास्त देशभक्तीपर गीतांचं मुलांना सराव व्हावा आणि ते दिवसभर नाही हे स्पर्धेच्या निमित्तानं 8-8 दिवस 15-15 दिवस आधी ते याचं ते सराव करतात आणि त्यामुळं ते सतत घोळत राहतात. हा उद्देश ठेवून या स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे. पत्रकार परिषदेस गंगाधर गवसणे, माधवी कुलकर्णी, प्रसाद जिरांकलगीकर, मल्लीनाथ कुटकर आदींची उपस्थिती होती.